जी ट्रॉफी दिली गेली आहे. पंचायत पालघर पंचायती समिती सदस्य आदरणीय सन्माननीय अनिल रावते साहेबांच्या माध्यमातून आम्हाला ट्रॉफीज दिली गेली. तसेच मुकेश पाडेल साहेब एक्विरा एंटरप्राइजेस यांच्या माध्यम चांगला सपोर्ट आहे. शशिकाजी पाडेल साहेब यस आय एंटरप्राइज यांच्या माध्यमातून चांगला सपोर्ट आहे. तवळे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो राजे शिवछत्रपती चषक 2024 चा महाथरार. आजच्या रात्री मधला दुसरा सामना एका बाजूला साई गणेश सातपाडी ब संघ तर एका बाजूला पाहू शकाल जय जोगनादेव आगवन वामिका स्टार ब संघ. चला फिल्डिंग लगेच सजून घ्या. अभय आपण पाहू शकाल एक सिनियर खेळाडू आहेत. चला दोन बॅटर रुस्तिक आणि एका बाजूला निकेश. चला निखिल थोडस स्पीड अप करा आणि विनंती सर 15 मिनिटाच्या आत तुम्हाला 4 षटक ही परिपूर्ण करायची आहेत. एका इनिंग साठी तुम्हाला 15 मिनिटं दिले गेलेत. आपण पाहू शकाल प्रशांत पाटील मुख्य पंच समीर खान आणि धीरज मोरे असे दोन स्कॉलिक पंच आहेत. 3 ऑफिशियल पंच. पहिली स्पर्धा 2023-24 पालघर तालुका अंडर बॉक्स क्रीड मध्ये एक अप्रतिम स्पर्धा पाहतो आपण. 3 ऑफिशियल पंच या स्पर्धेला लाभले गेलेत. नक्कीच राजेश शिवछत्रपती ग्रुप याचं नक्कीच कौतुक करावा लागेल. अप्रतिम स्पर्धा आणि या वर्षामध्ये पहिलीच अशी स्पर्धा ज्यामध्ये 48 संघांना प्राधान्य दिले गेले. प्रथम क्रमांक 50,000, द्वितीय क्रमांक 25,000, तृतीय आणि चतुर्थ क्रमांक असेल 10,000 रुपये बक्षीस क्रमांक दिला जाईल. चला आपण मयूरला पाहतो. इंजरी आहे परंतु पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी सज्ज झालेत. बॉलर आपण पाहू शकाल पहिला षटक घेऊन येतील. संकेतला इंट्रोड्यूस केला गेला. संकेत काय संकेत देईल आपल्या संघाकडून या 6 चेंडूमध्ये. मागील सामना आपण पाहिला. मागील सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला तो म्हणजे दीपक टेंभुर्ने. ऍथलीट खेळाडू आहे. खूप कमी लोकांना असं माहित असतं की तो खेळाडू फक्त क्रिकेट खेळतो परंतु तो कबड्डी आणि खो खो अप्रतिम खेळतोय. पालघरला त्या खेळाडू रिप्रेझेंट केलाय कबड्डीमध्ये. असा खेळाडू पाहायला भेटा ज्यांनी 15 चेंडू 29 धाव बनवल्या आणि पहिला सामन्यामध्ये पहिला निर्धाव षटक ज्याने टाकलं गेलं या स्पर्धेत त्याच्या नावावर लिहिलं गेलं तो विक्रम सुद्धा असणार या स्पर्धेमध्ये. तर वळूया आपण मैदानाच्या आतमध्ये. जास्त वेळ घेऊ नका. पंच स्पीडअप करायचं आहे. विनंतशी ताळ्यांच्या गदरामध्ये स्वागत करायचं आहे. संकेत पहिला चेंडू घेऊन स्ट्राईक वर फलंदाज रुस्तिक. बघूया आपण पहिला चेंडू कशाप्रकारे टाकला जाईल संकेतच्या माध्यमातून. संकेत ओरम क्रिकेट सुद्धा खूप सुरेख खेळतात आपण पाहतोय. पहिला चेंडू ऑप्टनच्या बाहेर. पंचायत दोन्ही हात समांतर. पहिला चेंडू आला अवांतर. व्हाईटनी सुरुवात केली. श्री गणेश केले गेले अतिरिक्त धावाने. ते म्हणजे जय जोगनादेव आगवण ब संघाच्या धावफलकावर पहिली धाव लगावली गेली. परत एकदा बॅक टू बॅक दुसरा व्हाईट. लगेच आदरणीय सन्माननीय विनोदजी भावसाहेबांचा वेलकम सर. फ्रेंड्स मोबाईलचे ऑनर आहे. तसंच आदरणीय सन्माननीय सुजितजी संकेत साहेब आपण सुद्धा हार्दिक स्वागतशील. आगतम स्वागतम सुस्वागतम. सचिन गीते साहेब आपण सुद्धा आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचे. बघूया आपण. यावेळी सॉफ्टवेअरच्या बाहेर चेंडू होता परंतु हा चेंडू आला निर्धाव. पहिले 2 चेंडू वाईट टाकले तदनंतर हा चेंडू आला निर्धाव. संतोषजी पाटील समालोचक आहेत. ते कुठे असतील आमच्या कॉम्बॉक्स कडे. संतोषजी पाटील पहिला चेंडू पाहू शकाल वाईट. दुसरा चेंडू वाईट तदनंतर हा चेंडू आला निर्धाव. 1 चेंडू 2 धावा धावफका लगावल्या गेल्या. यावेळी गॅप मध्ये फटका चेंडू निघून गेला. सीमारच्या पार आगवणकरांचा आणि जल्लोसवाला हा आलाय. राजेश शिवछत्रपती च्या सन्मानासाठी पहिला चौकार 4. वेलकम असेल. 7:05 लग्न आहे. आताच आपण लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा देतो शाहरुख. आपला बेस्ट ऑफ लक पुढील नवीन इनिंग साठी. तर बळी आपण मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडू 6 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. पाटील नेटवर्क आणि अनेक डिजिटलच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण युट्यूब लाईव्ह पाहू शकाल. पहिल्यांदा स्पर्धा घडली जाते अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये. ज्या एकाच स्पर्धा 2 चॅनलवर आपण लाईव्ह पाहू शकाल आणि आपण पाहू शकाल या स्पर्धेला जे मंडप डेकोरेशन केले गेले ते म्हणजेच जबीर खान रोहन गावड साईद तेहमी मंडप डेकोरेशन माध्यमातून खूप सुरेख मंडप डेकोरेशन केले गेले. एक अप्रतिम व्यासपीठ बनवल्या गेल्या. स्टँड बनवल्या गेल्या. अप्रतिम लाईट्स लगावल्या गेल्या स्पर्धेमध्ये. फुलटॉस बॉल टॅपचा फटका चेंडू निघून जातो आगवणकरांच्या सलामीसाठी. हा आलाय चौकार 4.
धन्यवाद उर्वी डीजे रोहितजी पाटील, अक्षय आमचे डीजे ऑपरेटर, त्यांचं आपण वेलकम करूया. चांगला काम त्यांच्या माध्यमातून केला जात आहे. त्यावेळेस हलक्या बॅटने खेळल्या गेल्या, नक्की सेन्सिबल क्रिकेट म्हणावा लागेल. एक चौकारला एक सिंगल घेतली गेली, स्ट्राईक रोटेट केली गेली. आता बरं चेंडूची गोष्ट करेल, चेंडू खेळ संपले गेले, पाच चेंडूच्या माध्यमातून धावा जमा केल्या गेल्या, तब्बल 12. दोन व्हाइट बॉल, दोन सिंगल, एक निर्धाव, दोन चौकार असं आपण खेळ पाहतो. तीन चेंडू पाच वर बॅटिंग करतो रुस्तिक, दोन चेंडू आणि पाच वर बॅटिंग करतोय निकेश. हे धावफळ पाहू शकाल आमच्या स्क्रीनवर. यावेळेस फुलटॉस बॉल, क्रॉस बॅट खेळला गेला, खेळाडू आहे, चेंडूला फील्ड करतोय, चेंडूला फील्ड केले गेले, परंतु एकेरी धाव परिपूर्ण केली गेली. पहिला षटक, एंड ऑफ द फ्रेश ओव्हर, पहिला षटक संपला गेलाय. बिनगडी बाद 13 धावा धावफळ लगावल्या गेल्या. धन्यवाद अक्षय, नक्कीच पाहू शकाल स्क्रीन लगावली गेली. 8/12 ची स्क्रीन लगावली गेली. सन्मान्य निखिलजी वडे जे प्रोप्रायटर आहेत या एलईडीचे, त्यांचं धन्यवाद असेल. परंतु आपण पाहिलं गेलं तर ज्याच्या प्रकारे मेहनत घेतली आहे राजेश शिवछत्रपती ग्रुपने, अप्रतिम मेहनत म्हणावी लागेल. प्रत्येक कार्यकर्त्याने चांगली मेहनत घेतली आहे. भाविक नवीन गोलंदाज, फुलटॉस बॉल, फटका सुरेख आहे, परंतु चांगला क्षेत्रक्ष म्हणावा लागेल. करण, करण लगेच 3 रन आपल्या संघासाठी वाचवते. एकदम नक्कीच परिपूर्ण केली गेली. गोलंदाज भाविक सज्ज झाला, 80 क्रमांक जर्सी घालून भावेश आहे, भावेत आहे. नक्कीच पाहू शकाल भावेश असं आम्हाला ऐकायला आलं होतं. परंतु आगमन संघ काय सुरुवात करतोय बॅटिंगची, यावेळेस थोडासा बाहेर. हिंदीमध्ये एक म्हण आहे की हमे तो अपनन लुटा गेरो में कहा दम था, हमे तो अपनन लुटा गेरो में कहा दम था, मेरी गेंदे वहां गिर रही है जहां चुना कम था. अशा प्रकारे 3 व्हाइट आतापर्यंत या इनिंग्स मध्ये टाकले गेलेत. आगमन संघ नक्कीच, शुभम ठाकूर आमच्यावर जोडले गेले, चांगली स्कोरीची भूमिका पार पाडतायत. या फुलटॉस बॉल टॅप खेळला गेलाय, गोलंदाजच्या मस्तक वर देणारा दस्तक, आलाय शिव छत्रपती चौकार 4. आगमन संघ, शुभम आगमन संघ, आगमन गावाकडून मी समालोचना सुरुवात केली. पहिली स्पर्धा मी आगमन गावामध्ये केली, संध्याकाळी 7 गेलो होतो आणि सकाळी 2 मी घरी आलो होतो दुपारी. ती स्पर्धा मला अजून आठवते, अंकुश माची यांच्या घरासमोर ती स्पर्धा होती. परंतु काय फटका सजावलाय चित्रकार, जशा प्रकारे चित्रामध्ये रंग भरतोय त्या प्रकारे हा फटका पाहायला भेटला. टायमिंगच्या जोरावर आपण पाहिला काय फटका सजावला. पहिला फटका जो पाहिला ताकदीवर होता, हा फटका फक्त न जागत फक्त टाइम केला गेलाय आणि आलाय चौकार, बॅक टू बॅक दुसरा चौकार. फलंदाज आपण पाहतोय निकेशच्या बॅट मधून, हा तिसरा चौकार पाहायला भेटला या इनिंग मध्ये. काय बॅटिंग करतायत, नक्कीच जय जोगनादेव आगवण, पहिला मान देवाला म्हणून त्यांनी आपलं देवाचं नाव लगायलंय, जय जोगनादेव आगवण असं नाव दिलंय. फुलटॉस बॉल गॅप मध्ये, या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक चौकार लगावली गेली. निकेश साठी तयार झाला पाहिजेत, अप्रतिम बॅटिंग निकेश माची, मैदानाच्या आतमध्ये फायर. नमन भक्त हनुमान. निकेश नाम समझ के फ्लावर समझेगा, फायर है असं तो सांगतं मैदानाच्या आतमध्ये. उलटा बॉल, चौथा चौकार, काय फटकेबाजी करतोय, काय फटकेबाजी करतोय, अप्रतिम अप्रतिम फलंदाजी. निकेश माची नील ठोकतोय मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाजर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. तू म्हणजे भावेत याच्यावर हल्ला बोल केला गेला. पहिला चेंडू सिंगल, तदनंतर एक व्हाइट आणि बॅक टू बॅक लगातार 4 चौकार आपण पाहू शकाल. आतापर्यंत 18 धावा जमा केल्या गेल्या. फ्रेंड्स मोबाईल कडून 500 रुपये कॅश प्राइज दिला गेलाय. निकेश माची साडी
आपण पाहू शकाल उत्तमजी मात्रे आणि विनोदजी बाबासाहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला गेला. पहिला कॅश प्राइज लगावले गेले या स्पर्धेमध्ये. आगमन गावाचा खेळाडू, 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 सरासरीने 32 धावा दाफळकावर. प्रत्येक संघाला मी सांगतोय, तुमच्या बॅटिंगच्या पाहू शकाल जे बॅटर आहे त्याच्या लेफ्ट हँड साईडला स्क्रीन लगावली गेली आहे, आपण तिकडे स्कोर पाहू शकाल. कारण तुम्हाला कन्फ्युजन असणार आहे किती धाव किती धाव पाहिजेत, किती चेंडू किती धाव पाहिजेत. पहिल्या इनिंगमध्ये 2 षटकांमध्ये किती धावा झाल्यात, एका षटकात किती धावा झाल्या तुम्ही पाहू शकाल. काही कन्फ्युजन नसतो. हे काम आपण पाहू शकाल राजेश छत्रपती गुरु यांच्या माध्यमातून केले गेले. अप्रतिम स्पर्धा आणि पावसाळ्यामध्ये या जागेवर पूर्णपणे पाणी साठलं जातं खाजन असं म्हणलं, परंतु जी मेहनत घेतली आहे या स्पर्धेसाठी खूप सुरेख मेहनत मानवलं. हॅट्स ऑफ आहे पूर्ण कमिटीला. मयूर नक्कीच शुभम, महाराष्ट्राच्या जो राष्ट्रपक्ष तो मोर आहे त्याच नावावर हा नाव ठेवलं गेलंय मयूर. त्याच्याप्रकारे पाहतो पावसाची वाट पाहताना मयूर आपल्या मोर आपल्या पिसार फोडून नाचतो, त्याप्रकारे याला गोलंदाजीमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. आपले हात पसरावं लागतील आणि चांगले धावा थांबावे लागतील, विकेट्स काढावे लागतील, कारण की पार्टनरशिप खूप सुरेख झाली आहे. फुलटॉस बॉल आणि पहिल्या चेंडूवर फलंदाज निकेश माची बॅक थोडा आउट, बॉक्स आउट चेंडूमध्ये, परंतु निकेश तरी तयार झाला पाहिजेत. काय सुरेख बॅटिंग केली आहे निकेश माची. आपण पाहतोय काय सुरेख इनिंग खेळली गेली. 22 धावांची खेळी साकारली. अप्रतिम बॅटिंग निकेश माची, सुरेख बॅटिंग. 32 वर पहिला हादरा यावेळेस दिला गेला मयूरच्या माध्यमातून. नक्कीच मयूरवर थोडासा प्रश्नचिन्ह होता, पायाला इंजुरी होती, खेळणं की न खेळणं हा प्रश्न होता. शूज परिधान करण्यामध्ये थोडं अवघड जातो, कारण त्या पायाला उजव्या पायाला इजा आहे, परंतु क्रिकेट असं खेळल्यानं जखमी खेळाडू सुद्धा खेळतोय. नवीन बॅटर शालीन आल्याला टॅपचा फटका, स्क्वेअर लेगला चेंडू गोंदा तसा सीमारच्या पार, चौकार 4. चला अंकार्या. यावेळेस बॅक टू बॅक फटका शालीन, आली शान बॅटिंग करतोय. बॅक टू बॅक 2 चौका ठोकलेत. यानंतर जो सामना असणार आहे, एका बाजूला TNCC बोईसर धरणनगर, तर एका बाजूला श्री साई डेंजरस बोईसर धरणनगर. बोथ ऑफ कॅप्टन्स इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचंय, ही आपण लक्षात घ्या. येताना आपला निर्णय आपल्या बरोबरीने घेऊन या. नक्कीच आपण पाहू शकाल तिसरा षटक मार्गाचा पहिल्या चेंडूवर गडी बाद केला, परंतु प्रत्युत्तर दिलंय शालीनने. 2 चौका ठोकले, धावसंख्या 40 धावफटकावर. हलक्या बॅटने खेळला गेला. आपण टेनिसचे बॉल पाहतोय, टेनिसचे चेंडू आहेत, परंतु जो मैदान आहे ना थोडासा ओलसर मैदान म्हणावं लागेल, कारण की खाडी आहे तिची माती आहे जी वाळू, त्याच्यामध्ये बॉल थोडंसं कलर डल होतोय. आपण पाहूया मातीच्या कलरमध्ये चेंडू निर्माणित होतो, परंतु लाईट जेवढे सुरेख आहे ना तो चेंडू दिसतोय. बॅटरला सुद्धा खेळाडू सुद्धा चेंडू दिसतोय. लाईट खूप सुरेख लगावली गेली साई तेमी मंडप डेकोरेशनच्या माध्यमातून. नाही प्रत्येक वेळी चुनामध्ये हा चेंडू टाकावा लागतो, कारण की आपण शुभम मागील 8 ते 10 वर्ष अगोदर जर गेलो ना सर्कल बाउंड्री असायची ना, तेव्हा प्रत्येक चेंडू चुनामध्ये टाकण्याची गरज पडायची. धीरज ठाकूर आहेत या स्पर्धेला नक्कीच पाहतात, परंतु आपण पाहू शकाल क्रॉस बॅट खायचा प्रयत्न होता, नजर नव्हती चेंडूवर आणि गडी बाद झाला. तो म्हणजेच रुस्तिकला बाद केलाय, दोन्ही सलामी बॅटरला मयूरने बाद केला. आपण हा रिप्ले मध्ये पाहू शकाल क्रॉस बॅट खायचा प्रयत्न होता, चेंडूवर नजर होती. 41 धावर दुसरा हादरा लागला. चला बॅटर लगेच पाठवायचा, पंच जो नॉनस्ट्रायकर बॅटर त्याला आपण पाठवायचं नाहीये. दक्षता घ्या शालीन, आपण डगआउटकडे यायचं नाहीये. दक्षता घ्या प्रत्येक पंच आहे, 3 पंच आपण वॉर्न करायचं. ओके आपण अनाउन्समेंट करतोय, आपण सुद्धा हे दक्षता घ्या, कारण की खूप सारे नियम आहेत क्रिकेटमध्ये. क्रिकेट खेळणं खूप सहज आहे, तो बेसिक जे आहेत ना बेसिक शिकणं खूप अवघड आहे, हे दक्षता तुम्ही घ्यायची. आलाय नवीन बॅटर सचिन, आणि सचिन महेश आहे. आणि पाहू शकाल आपण सांगतो ना गरिबी में आटा गेला, धावा खूप होत्या. ओव्हर थ्रो मध्ये 4 धावा सुद्धा आल्यात. धावसंख्या 46-46. 3 षटकांचा खेळ संपले गेले. 15.33 सरासरीने धावा बनवल्या गेल्या 46. अभय तरी तिकडे होता, परंतु चेंडू गॅदर करू शकला नाहीये. शेवटचे 6 चेंडूचा खेळ बाकी आहे, शेवटचे 6 चेंडूचा खेळ बाकी असेल.
आणि यानंतर सामना असेल धनाढ्य नगर क्रिकेट क्लब DNCC. तर एका बाजूला आशिष साई डेंजरस, दोन्ही एकाच गावातले संघ आहेत, एकाच गावातले संघ एकाच मैदानामध्ये खेळताना पाहायला भेटतील. ते म्हणजे राजेश शिवछत्रपती ग्रुप आयोजित राजेश शिवछत्रपती चषकामध्ये. शेवटचा अंतिम गोलंदाज शुभम. आपण प्रत्येक कार्य शुभला आपण सुरुवात करतो, शेवटच्या षटकामध्ये शुभमला इंट्रोड्यूस. आमच्यावर शुभम ठाकूर सुद्धा आहेत, ज्या मेन ऑफ स्कोरर ची भूमिका पार पाडतायत. फुलटॉस बॉल, फटका सुरेख आहे आणि चेंडू निघून गेला सहज सीमारीच्या पार. महेशच्या बॅनुसुला पलटवार, चौकार आणि 50 धावा या स्पर्धेमध्ये पहिला संघ आपण पाहू शकाल. दुसऱ्या सामन्यामध्ये जय जोगनाथ राघवन बंग ब संघ यांनी 50 धावा परिपूर्ण केल्यात. तयार झाला पाहिजे राघवन आगमनकर, आत का ताळ्यांचा आवाज यायला पाहिजे या स्पर्धेसाठी. फुलटॉस बॉल, क्रॉस बॅट खेळला गेला, खेळाडू आहे चेंडूला फील्ड करतात करण थ्रूचा. नक्कीच आपण पाहू शकाल थोडासा प्रेशर मध्ये. आपण पहिला सामना पाहिला, शुभम बॅटिंग करणारा संघ विजय झालाय. पहिल्या इनिंग मध्ये 45 धावा बनवलं होत्या साईकृपा देलवाडी संघ, ती धावा चेस करू शकला नाहीये. किंग फिशर भीमनगर हा संघ क्वालिफाय झाला पुढच्या फेरीमध्ये. रिवाजचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु आपण पाहू शकाल एकदा दुसरीचा प्रयत्न केला जाईल का परंतु नाही. नक्कीच महेशने थांबवलंय. नक्कीच आजच्या दिवसामध्ये पंच नो बॉल सुद्धा देत आहेत कारण की ओव्हर स्टेपिंग अंडरम क्रिकेट आहे. लाईन टच झाली तर तुम्हाला नो बॉल असणार आहे. ओरम क्रिकेटमध्ये रुल्स वेगळे असतात, जर तुम्ही बॉपिंग केल्या बाहेर तुमचा पाय तेव्हा नो बॉल दिला जाईल. परंतु या अंडरम बॉक्समध्ये नियम वेगळे आहेत, खूप कायदे आहेत कारण की खेळपट्टीवर 3 लाईन असतात. आपण पाहू शकाल रिटर्न क्रीज असणार आहे, पुढचा पाय जर स्क्रीनवर लागला तर नो बॉल आणि नो चीप सुद्धा फ्री नाही आहे. सर धावसंख्या आपण स्क्रीन पाहू शकाल बाय, परंतु आपण सांगतोय धावसंख्या ती 53 माफ करा 53. 15 सेकंदाच्या आत तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा आहे मयूर, 15 सेकंदाच्या आत तुम्हाला रिव्ह्यू असणार आहे. परंतु एक कॉल आहे, परंतु आपण रिव्ह्यू घेतलेला आहे, DRS घेतलेला आहे आणि मी प्रत्येक संघाला आव्हान करेन 15 सेकंदाच्या आत. एक एक संघाला रिव्ह्यू आपण दिलाय, हे लक्षात आहे की नॉन स्ट्रायकर जो पीच आहे क्रिकेट त्याचा रनआउट नो बॉल तिकडे असेल तेव्हा आणि व्हाईट बॉलसाठी. स्ट्राईक तर रनआउट तुम्हाला दिला गेला कारण सिंगल कॅमेरा या अनुषंगाने आपण दोन एकच रिव्ह्यू दिलाय आणि पाटील नेटवर्क आणि डिजिटलच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि चला फिल्डिंग लगेच सजून घ्या, पंचांचा कॉल नो आलाय आणि रिव्ह्यू तुम्ही गमावलाय. चला DNCC यतीन पाटील आपला सुद्धा वेलकम असेल. नक्कीच फ्रेंड्स ग्रुप नवली चषकामध्ये चॅम्पियन ठरला, त्यामुळे नवली संघ त्यांचे सुपुत्र सुद्धा आहेत. आणि पुढचा चेंडू महेश साडी क्रॅकर फटका. आपण सांगतो ना सीडिया उन्हें मुबारक, जो ऊंचाई पर जाना जाते मंजिले उन्हें मिलती है, जो अपना रास्ता खुद बनाते. यावेळेस खेळाडूच्या दोन्ही पायामधून रस्ता बनवला आणि चेंडूला पाठवून दिलाय 4 धावांसाठी. क्रॅकर फटका 4 धावसंख्या पोहोचेल धावफटका तब्बल 57 धावा 57 धावा धावफटका लगावल्या गेल्या. अप्रतिम बॅटिंग जय जोगनादेव आगमन ब संघ आज नक्कीच कळ राहतोय मैदानाच्या आतमध्ये. रिवाजचा फटका डबल, परंतु जे खेळाडूने पॉइंट मिळतो निखिल आहे. निखिल ओरम क्रिकेट लेदर क्रिकेट आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्याची ख्याती आहे असा खेळाडू, त्याच्याकडून चेंडू जाणं खूप अवघड आहे. आपण पाहू शकाल एक्स्ट्रा कव्हर लावतो परंतु पॉइंट इथे मध्ये आलाय, चेंडूला फील्ड केलाय. यावेळेस ऑन साईडला खेळला गेला करण चेंडूला फील्ड करतोय, फेकी करतोय, थोडासा लेझीपणा पाहायला भेटला. एकदम नक्कीच परिपूर्ण केले गेले धावसंख्या 59 धावा. शेवटचा अंतिम चेंडू खेळ बाकी असेल, लास्ट बॉल ऑफ द इनिंग. लास्ट बॉल सर, लास्ट बॉल शेवटचा अंतिम चेंडू आहे. बॅकफुटला आलाय, कट केलाय आणि धावसंख्या दोन पोहोचाल डिक्लेअर झोन मध्ये 60 धावा 61 धावांचा लक्ष असेल. 15.25 च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत विजयासाठी. त्याला विनंती असेल DNCC संघ आणि श्री साई डेंजरस बोथ ऑफ कॅप्टन्स टॉस साठी. या टॉस बॉक्स मध्ये असतील संतोष पाटील. धन्यवाद. आपण टॉस कडे जाऊयात, तोपूर्वी आपले मान्यवर आपण पाहतोय विनोदजी भावर या ठिकाणी उपस्थित आहेत. विनोद भावरजी यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत.
दरम्यान टॉस केला जाईल. चॉईस तर आपण टॉस करतोय. कॉल असेल डीएनसीसीचा, सॉरी इट इज कॉल अँड इट इज अ हेड. आपण बघतोय हेड आलाय. टॉस जीत आहे का डिसिजन रहेगा, फिटिंग रहेगा. और कैसा लग रहा है यहाँ पे आगे अगर देखा जाए तो पंचाली नगरी, जिस पंचाली नगरी में आए, कैसा लग रहा है? बहुत अच्छा मैच है. और डीएनसीसी अगर देखा जाए तो टॉप फोर में चल रहे अभी के इस सीजन में, तो क्या टारगेट रहेगा उनके सामने? टारगेट कितना डालने के प्रयास करेंगे? 35 के अंदर रुकेंगे. यस जरूर, आपको शुभकामनाएं. जाएंगे डीएनसीसी सचिन, अगर टॉस जीते तो क्या डिसीजन रहता? हम लोग फील्डिंग ही लेते. और आज का माहौल देख के कैसा लग रहा है? जिस तरह से लाइट सजाए, मैदान जिस तरह से सजाए, कैसा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है, मैच खेलने में थोड़ा अच्छा लगेगा. और जिस तरह से ये टूर्नामेंट ऑर्गेनाइज हुआ, नाम सुन के जैसे बोले थे कि पहले कम टीम था, 32 टीम था, लेकिन 48 टीम का जिस तरह से ऐलान किया और आज अपने को खेलने को मिल रहा है, क्या बोलना चाहोगे इस बारे में? अच्छा है, सबको मौका मिलना चाहिए. थैंक यू वेरी मच सर. आपल्याला देखील विनंती आहे की आपण उत्तम मात्रे यांची टूर्नामेंट जबरदस्त पाहतात. सरावली गावामध्ये तुमचं दोघांचं कॉम्बिनेशन एक बक्षीस पारितोषिक आम्ही पाहिलं होतं. आणि काय म्हणाल उत्तम मात्रे बद्दल? खरोखरच एक चांगला व्यक्तिमत्व, माझा वर्ग मित्र आहे. परंतु काय म्हणता येईल या टूर्नामेंट बद्दल? खूप खूप छान टूर्नामेंट आहे आणि खूप मजा पण येत आहे आणि एन्जॉय. धन्यवाद सर्वांनी, एन्जॉय करा हेच मात्र मेसेज. जाऊया पुन्हा एकदा आपण कमेंट बॉक्स कडे जिथे युसुफ सय्यद आपल्याशी जोडले जातील. यस ओवर टू कॉम बॉक्स. धन्यवाद संतोषजी पाटील. नक्कीच एक्स्ट्रा धावांचं लक्ष आहे सायगरे सातपाडी बस संघासाठी, विजयासाठी. दोन फलंदा मैदानी चार वेळ चांगला चेंडू टाकला गेला महेशच्या माध्यमातून. हेमकांत भोईर आपण पाहतोय, एक सिनियर खेळाडू आहेत, ते सुद्धा सामन्याचा आनंद घेत आहेत सातपाडीला बिलॉंग करणे. वेलकम दादा, आपला सुद्धा हार्दिक स्वागत असेल. सामन्याचा आनंद घेत आहेत, अंडर बॉक्स क्रिकेट पहिल्यांदा ते आलेत आणि या फटका सुरेख होता, परंतु बॉक्स आउट शर्मा मध्ये फलंदाज सनी गॉन, इजी होतो ऑन. अनाउन्समेंट करतोय, किंगफिशर भीमनगर हा संघ एक सामना जिंकलाय. या सामन्यावर जो संघ जिंकेल त्याचं नाव आणि तिसरा सामना जो असेल त्या सामना विनर आपण नाव टाकणार आणि लॉस टाकणार, कारण की प्रत्येक पॅनलमध्ये सहा संघ आहेत, पाच सामने होणार, तर तिसऱ्या सेकंड राऊंड लॉस असणार आहे, ते दक्षता घ्यायची. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल, बॅटिंग साठी आलाय जितांशु. त्याचा फटका हा प्रयत्न चांगला होता, परंतु चेंडू निघून गेला गॅपमध्ये चार धावांसाठी. नक्कीच आपण पाहू शकाल यानंतर जो सामना होणार आहे डीएनसीसी विरुद्ध शी साईड डेंजरस, डेंजरस संघामध्ये एक असा खेळाडू आहे, नक्कीच आम्हाला गर्व आहे की त्या आमच्या भूमीवर जन्म घेतल्या, आमच्या गावामध्ये जन्म घेतल्या. गौरव मिश्रा ते भारतीय आर्मीमध्ये, भारतीय सेनामध्ये कार्य, त्यांचं आगमन झालेलं आहे, ते सुद्धा खेळण्यामध्ये इन ॲक्शन असतील. तर गौरव आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. मी विनंती करेन आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचंय, उत्तमजी मात्रे यांच्या शुभस्थ्यावर आपला सन्मान करणार आहोत. गौरव या प्लीज. ऑफ साइडला खेळलायत अमित, संगणक चेंडूला फील करतोय, परंतु पाहू शकाल काय घडलं गेलं यावेळी. चुकी चुकी चुकी, चुकीला माफी नाही. आणि यावेळेस पहिला गडी होत, दुसरा गडी यावेळेस बाद होतोय, तो म्हणजे सायगरे सातपाडी बस संघाचा फलंदाज जितांशु बॅक थोडा आउट. पाहू शकाल दोन गडी बाद झाले, धावा आहेत त्या पाच. धन्यवाद कुमार सुजित संके यांनी उपस्थित आहे, त्यांना विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. ही आयोजकांकडून आम्हाला विनंती आहे की आपण या व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. ओव्हर टू कॉम्बॉक्स. नक्की सुजित संके साहेब आपलं वेलकम असेल आणि तसंच विनोदजी भावसाहेब असतील,
वेलकम असेल गौरव मिश्रा प्लीज आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावर गौरव मिश्रा जे भारतीय सेनेमध्ये आहे त्यांचा आपण सन्मान करणार आहोत गौरव या प्लीज नक्की नवीन बॅटर संघनायक निखिल आपण पाहू शकाल तीन गडी बाजरे मात्र पाच धावा दा फटकावर आहेत अंजन गुप्ता प्लीज गौरव मिश्राला घेऊन यायचंय ऑन साईडला ऑफ साईडला घ्यायचा प्रयत्न चेंडू ऑन साईडला आला कॅप्टन चेंडूला फील्ड करतो अमित माची एकाबद्दल माची बंधू पाहायला भेटतात प्रत्येक संघ आपण पाहतोय या स्पर्धेत तब्बल आगमन संघ खेळणार आहे ते म्हणजेच पाच आगमनकर खेळणार आहे आगमनकरांची संघ आहेत आणि जेव्हा जेव्हा आगमन मध्ये स्पर्धा 64 ते 70 संघ खेळत आहेत आगमन गावामध्ये उत्तमजी म्हात्रे साहेब आपल्या शुभस्ते आपण सन्मान करून घ्यायचंय गौरव मिश्रा आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या आणि आमच्या मुख्य व्यासपीठ विराजमान व्हायचंय प्लीज संतोषजी पाटील गौरव मिश्रा साहेब आलेले आहेत त्यांचं सुद्धा आपण स्वागत करा कारण की भारतीय सेनेमध्ये आहेत डेंजरस संघाकडून ते खेळत आहेत त्यांचं स्वागत आमच्या मुख्य व्यासपीठ कॅमेरामॅन मेहुल आमच्या मुख्य व्यासपीठावर घ्या गौरव मिश्रा यांचा सन्मान होतो की ताळ्याच्या गजरामध्ये गौरव मिश्रा साहेबांचं स्वागत करा भारतीय सेनेमध्ये आहेत आणि मला गर्व आहे या स्पर्धेचा नक्कीच आज वर्णी लागली गेली खास राजे शिव छत्रपती चषकामध्ये ते उपस्थित आहेत ही स्पर्धा खेळण्यासाठी आणि खूप खूप धन्यवाद गौरव साहेब आपण आलेत आणि आमचे सुजित संकेत साहेबांचे शुभस्ते हा सन्मान मानाची शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत केला जाईल नक्कीच गौरव नक्कीच आपलं नाव गौरव नक्की आम्ही तुमच्यावर आम्हाला सुद्धा गौरव आहे की आपण भारतीय सेनेमध्ये आहेत दोन्ही बंधूंचे मोठे बंधू सुद्धा भारतीय सेनेमध्ये आहेत असा एकच परिवार आमच्या गावामधला नक्कीच पालघरकरांना आणि आमच्या भारतीयांना नक्कीच गर्व आहे भारतीय सेनेवर गौरव खूप खूप धन्यवाद आपण जायचंय आपल्या टीमकडे आणि आपण आपली प्लॅनिंग पूर्णपणे करायची आहे वळे मैदानाच्या आतमध्ये खूप बिकट परिस्थिती आपण पाहू शकाल सायगरे सातपाणी बस संघाची आहे चार गडी बाद झालेत आतापर्यंत धावा आहेत त्या मात्र सात अजूनही बनवायचे विजाडी 54 धावांची गरज आहे येणारे चेंडू असतील मात्र 12 चेंडू 54 धावा एका षटकामध्ये तब्बल 27 धावा बनवायचे आहेत विजयासाठी सरासरी गाठावी लागेल पाहू शकाल डेंजरस संघाने नाणेफेकचा कॉल जिंकला प्रथमतः स्वीकार केला क्षेत्ररक्षण संघनायक आपण पाहू शकाल तिसऱ्या षटकामध्ये सज्ज झाला अमित माची लेफ्ट हँड गोलंदाज आहा यावेळीचा मोठा फटका बॉक्स आउटच्या बरोबर मयूर बॅक टू बॅक आउट दॅट इज इट भवित नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सरळ बॅटने खेळलाय अमितने चेंडू पाहिला होता की सीमारीच्या पार जाईल का परंतु आलाय चौकार धावसंख्या 4 ने पुढे सहसावते धावसंख्या 2 पोहोचल धावफळकावर तब्बल लगावल्या गेल्या ते म्हणजे 11 धावा 5 गडीच्या मोबदल्यामध्ये 11 धावा 5 गडी अजून म्हणवायचे 50 परत फटकाचा सुरेख खेळला खेळाडू आहे चेंडूला फील्ड करतायत अविनाश फुलटस बॉल आहे गॅप मध्ये फटका खेळलाय चौकार नक्कीच प्रत्येक चेंडू चौकार जरी खेळलात तरी सामना तुम्ही जिंकू शकत नाही परंतु आपण सांगतो ना की मैदानामध्ये हरला तरी चालेल परंतु मनामध्ये कधी हरायचं नाही जर तुम्ही मनामध्ये हरला तर कधी तुम्ही जिंकू शकत नाही जर मैदानामध्ये हरला तर पडते तर पुढे पुढच्या स्पर्धेमध्ये पुढच्या सामना तुम्ही जिंकू शकता तर इकडून चांगलं फिनिश करण्याचा प्रयत्न असेल फलंदाज आहे भावी त्यांच्या माध्यमातून पाहू शकेल या षटकामध्ये चेंडू तर खेळ संपला गेला आतापर्यंत 5 शेवटचा अंतिम चेंडू क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता पण चेंडू अंगाला ब्रश होतोय डिक्लेअर जाऊन चेंडू ट्रॅव्हल झाला एकेरी धावासाठी षटक क्रमांक संपले गेले 3-3 षटकाचे समाप्ती धावांची गोष्ट की धावा आहे धावफळकावर तब्बल 16 येणारे 6 चेंडू अविनाश चला थो स्पीड अप करा जय जोगनादेव आगमन ब संघ तर 6 चेंडूने बनवायचे तब्बल 45 45
2023-2024 वन ऑफ द बेस्ट टूर्नामेंट ऑर्गनाइज बाय राजे शिव छत्रपती ग्रुप. बेस्ट टूर्नामेंट दिस इयर. नक्कीच पालघर तालुक्यामध्ये पहिल्यांदाच ही स्पर्धा पाहायला भेटते आपल्याला. खूप सुरेख स्पर्धा आहे. गॅप आहे फटका चौकार. लेफ्ट हँडर बॅटर भाविकच्या बॅटवर तीन चौकार आलेत. नक्कीच असं कधी कधी प्रश्न असतो की जे शेवटचा बॅट्समन येऊन चौकार लागला तर प्रश्न मनामध्ये असतो की पुढे का नाही पाठवल्या गेल्या. परंतु रणनीती वेगळी असते कारण की जेव्हा दबाव असते ना तर बॅटरच्या बॅटवरून चौकार येतात. त्यावेळेस टॅपचा फटका खेळला गेला. स्वतः गोलंदाज चेंडूला फील्ड करतोय. नक्कीच आगमन करांची मी गोष्ट केली. प्रत्येक खेळाडूची हाईट समसमान आहे परंतु अप्रतिम खेळ ते साकारतात. फटका सुरेख खेळला. नक्कीच आपण पाहू शकाल सरवली भागामध्ये गुरुवर्य धर्मवीर आनंदिके साहेब चषक आपण पाहिला. त्यामध्ये आगमन सी संघ आला होता. सुपर एट मध्ये क्वालिफाय केला. राहुल आणि आदेश नावाचे दोन खेळाडू होते. त्यांनी सुपर बॅटिंग केली होती आणि संघाला पाहू शकाल सुपर एट मध्ये क्वालिफाय करून दिला होता. कुठे ना कुठे सुपर एट मध्ये थोडासा कन्फ्युज झाला. थोडासा डिझाईन चुकल्या बाहेर झाला. परंतु अप्रतिम खेळ आगमन संघ साकारतोय. नक्कीच आगमन संघ जेव्हा आपण शुभम मला आठवते अजूनही भीमनगरच्या मैदानामध्ये स्पर्धा होती. पहिल्यांदा आगमन संघाने एंट्री घेतली होती. मेगा फायनल त्यांनी चॅम्पियन झाली होती. 5-7 संघाला फायनलमध्ये पराभूत केलं. पॅराडाईस संघाला सेमीफायनलमध्ये त्यांनी पराभूत केला होता. तर संघ खूप सुरेख होता. तंतर तो संघ बंद झाला. पडते तर त्याच जोमाने त्याच वेगाने तो संघ पुढे. तर एक संघ नाहीये, 2-3-5 संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. आगमन कर आपण पाहतोय. अप्रतिम खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटते आपल्याला. रिवर्स करण्याचा प्रयत्न होता करांचा परंतु एक धाव आणि हा सामना पूर्णपणे आपल्या खिशामध्ये टाकलाय. विन झालाय. जय जोगनाथदेव आगवण ब संघ. आगवणकर या स्पर्धेत ताळा येत नाही तुमच्याकडून. शांत आहे असं वाटत नाही की आगवणकर आलेत. किंगफिशर भीमनगर आणि जय जोगनाथदेव आगवण ब संघाचे संघनायक आमच्या कॉम्बॉक्स कडे यायचंय. आपण ड्रॉ टाकणार आहोत आणि डीएनसीसी आणि डेंजरस आपला एक्स्ट्रा खेळ आमच्या कॉम्बॉक्स वर पाठवायचा. सामना सुरू होईल आपल्याकडे मायक्रोफोनवर जोडले जातील संतोषजी पाटील.